हसत खेळत शिकूया. नमस्कार. हसत खेळत शिकूया या मराठी मालिकेत आपलं स्वागत आहे. आपण या मालिकेत काही डिझायनिंग सॉफ्टवेअरचे टूल्स शिकणार आहोत, तसेच काही कॉम्प्युटर प्रोग्रॅमची माहितीही घेणार आहोत. या मालिकेची सुरुवात आपण कोरेल ड्रॉ या सॉफ्टवेअरपासून केली आहे. आता पुढे पाहूया. आज आपण बनवणार आहोत टेडी बेअर. फक्त एलिप्स टूलचा वापर करून आपण टेडी बेअर बनवणार आहोत. आपण एक मोठासा सर्कल काढूया, त्याला डार्क ब्राऊन कलर देऊया, त्याच सर्कलला कॉपी पेस्ट करूया, त्याचा आकार थोडासा कमी करूया. त्याला त्याचं डोकं म्हणून ठेवूया वरती. किती मोठा आकार हवा आहे डोक्याचा बघा तुम्ही, तेवढा आपण आकार करून ठेवूया त्याचा. ठीक आहे, ॲडजस्ट करा. ह्यालाच कॉपी पेस्ट करा परत आणि त्याचे आपण कान बनवूया. अजून थोडे कमी करूया. हे झाले याचे कान. त्यालाच परत पेस्ट करून डोके त्याच्या चेहऱ्यासाठी आपलं सॉरी तोंडासाठी आपण तो गोल खाली आणूया. त्याच्यानंतर हे दोन्ही कान पाठी नेण्यासाठी आपण शेप प्रेस करून दोन्ही कान सिलेक्ट करूया. अरेंजमध्ये जाऊन त्याला आपण बॅकला पाठवूया. आता आपल्याला डोळे काढायचे आहेत, तर आपण ह्यालाच कॉपी पेस्ट करूया. मी इथे बाहेर काढते. त्याच्यानंतर डोळ्याचा भाग, डोळ्यात छोटा असतो त्याचे, डोळे छोटे असतात, तर आपण त्याला छोटं करूया सर्कल थोडंसं. त्याला डोळ्यातलं साधारण ग्रेइश कलर देऊया. अजून छोटे करूया. त्याचं काळं बुबुळ आपल्याला हवं आहे, त्याच्यामुळे आपण त्यालाच कंट्रोल सी कंट्रोल व्ही करून आपण त्याचं काळं बुबुळ तयार करूया आणि त्याला प्लेस करूया इथे. त्याला रंग भरूया काळा. दोघांनाही ग्रुप करूया. कंट्रोल जीने मी ग्रुप करते आणि थोडंसं अजून लहान बघूया होतो का. आणि त्याला मी इथे नेऊन ठेवते तोंडाच्या जवळ. त्याचं दुसरं कॉपी पेस्ट करून मी इथे ठेवते. त्याच्यानंतर ह्यालाच तोंडाचा आपल्याला नाकाचा भाग बनवायचा आहे, तर ह्यालाच मी कमी करते थोडं. त्याला काळा रंग भरूया. त्याच्यानंतर ह्याच सर्कलला आपण काय करूया, कॉपी पेस्ट कमांड वापरून थोडंसं खालच्या बाजूला ओढूया. एवढं नको आहे आपल्याला, काठीसारखा भाग हवा आहे त्याला. त्याच्यानंतर आपल्याला सेमी सर्कल घ्यायची आहेत. आपण इथून सर्कल सिलेक्ट करूया. हा जो एलिप्स सॉरी आर्क आहे, हा आर्क आपण घेऊया, पण याचा आपल्याला छोटा आर्क हवा आहे, त्याच्यामुळे आपण इथून क्लॉकवाईज आर्क और पायजमधून आर्क घेऊया आणि त्याला रोटेट करूया. त्याचा दुसरा आर्क कॉपी पेस्ट करून घेऊया आणि ॲडजस्ट करूया त्याच्या बाजूलाच.
त्याच्यानंतर दोघांची बॉर्डर्सची जाडी वाढवूया, 8 ठेवूया आपण. जर 8 जास्त वाटत असेल तर आपण 4 ठेवूया. आपण आधी बघूया किती वाटते ती बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर ह्याला आपण करूया छोटं जरा आणि ते नेऊन ठेवूया इथे. ठीक आहे, हे झालं याचं तोंड. ह्याच्या तोंडाचा मधल्या भागाला आपण वेगळा रंग देऊया, जरा ग्रेइश कलर देऊया. त्याच्यानंतर इथे आपल्याला पोटाकडच्या भागाला पण ग्रेइश कलर द्यायचा आहे. याच सर्कलला सिलेक्ट करूया, कॉपी पेस्ट करूया आणि त्याचा पोटाकडचा भाग आपण क्रिएट करूया, व्हाईट कलरचा भाग. त्याला आपण ग्रेइश कलर देऊया, बॉर्डर काढून टाकूया त्याची. त्याच्यानंतर आपण आपल्याला त्याचे पंजे क्रिएट करायचे आहेत, तर आपण हा भाग सिलेक्ट करूया, कंट्रोल सी कंट्रोल व्ही करूया आणि त्याला मी बाजूला घेते आणि त्याचे पंजे क्रिएट करूया. ह्याच्यात ह्याच भागाला कंट्रोल सी कंट्रोल व्ही करून कंट्रोल सी कॉपी केलेलंच आहे आपण, फक्त आपल्याला पेस्ट करायचं होतं. याला थोडंसं असं पंज्याचं जे बोटांचे आतला भाग असतो तो आपण दाखवूया. त्याच्यानंतर बोट, साधारण 3 बोट असतात त्याला. आपण मोस्टली इथे ज्या कमांड्स वापरतो आहे जास्त प्रमाणात ते कंट्रोल सी कंट्रोल व्हीच वापरतो आहे, म्हणजे कॉपी पेस्टच्या कमांड जास्त वापरत आहोत आपण. कारण आपल्याला कॉपी पेस्टच जास्त करायचं इथे, कारण आपण वेगवेगळे ड्रॉइंग टूल्स वापरत नाही आहोत, एकच ड्रॉइंग टूल वापरतो आहोत. कुठचं? एलिप्सचं. त्याच्यामुळे शक्यतो आपण कंट्रोल सी कंट्रोल व्ही कॉपी पेस्टची कमांड जास्त वापरतो आहोत. थोडंसं हे छोटं बोट आहे, जशी आपली बोटं असतात करंगई मरंगई मधले बोट चाफेकळी तसं. आता ह्याला आपण आतल्या भागाला ग्रेइश कलरच देऊया. मी सगळी ही बोटं सिलेक्ट करते पंज्याची आणि हा पंज्याचा भाग आणि त्याला ग्रेइश कलर देते, जसं या पोटाचा कलर आहे तोच देते. त्याच्यानंतर ही जी बॉर्डर आहे या पंज्याची ती आपण जरा वाढवूया. आपण 8 ठेवूया किंवा 16 ठेवूया, जरा जाडसर दिसू दे कारण तो बसला आहे असं आपल्याला वाटायला पाहिजे. त्याच्यानंतर ह्याला पूर्णपणे सिलेक्ट करा आणि ग्रुप करा. कंट्रोल जीने मी ग्रुप करते, ग्रुप अरेंजमध्ये ग्रुप कमांड आहे. आणि ह्याला थोडंसं कमी करा याचा आकार, थोडासा लंबगोल आकार ठेवूया आपण आणि त्याला इकडे नेऊन ठेवा. ओके, त्याच्यानंतर ह्यालाच आपला दुसरा पंजा करायचा आहे. ह्यालाच कॉपी पेस्ट करा आणि ह्या बाजूला नेऊन ठेवा. जर आकार मोठे वाटत असतील तर छोटे करून टाका, दोघांनाही एकत्र सिलेक्ट करा. शिफ्टने दोघांनाही एकत्र सिलेक्ट करायचं, आधी एकाला सिलेक्ट करा नंतर शिफ्टने दोघा दुसऱ्याला सिलेक्ट करा. आणि जर वाटत असेल तर आकार थोडेसे कमी करा, शिफ्ट वापरा आकार कमी करताना. ओके, परफेक्ट. आता हे जे बोट आहे हे बाहेरच्या बाजूला दिसतं आहे ना, म्हणजे आपल्याला ही जी मोठी बोट आहे ती आतल्या बाजूला हवी आहे. तर ह्याला आपण मिरर इमेज द्यायची. याला सिलेक्ट करा, इथे वरती प्रॉपर्टी बारवर मिरर बटन आहे, त्याच्यात हॉरिझॉन्टल मिरर घ्या. झाला पंजाबरोबर? थोडं वाटत असेल हा आतमध्ये वगैरे गेला तर तसं काही नाही आहे,
पाहिजे तर थोडे बाजूबाजूला अजून करा. आता आपले हात काढायचे राहिले त्याला, तर हात काढण्यासाठी आपण एलिप्स टूलच वापरणार आहोत, पण थ्री पॉइंट एलिप्स टूल वापरणार आहोत. थ्री पॉइंट एलिप्स टूल घ्या. इथे आर्क सिलेक्टेड आहे, आपल्याला आर्क नको आहे. आपण एलिप्स सिलेक्ट करूया प्रॉपर्टी बारवरून आणि त्याचे हात काढूया. आपल्याला जेवढे लांबीचे हात हवे आहेत तेवढ्या लांबीचे हात काढा आणि त्याला त्याची वीट द्या तेवढी. किती जाडे हवे आहेत बघा हात, क्लिक करा आणि त्याला डार्क ब्राऊन कलर द्या. तसंच दुसरा हात काढा, पण आधी हा हात हवा तर ॲडजस्ट करा. तुम्हाला किती आतबाहेर हात हवा आहे तसं ॲडजस्ट करा. यालाच आपण कॉपी पेस्ट करूया आणि मिरर इमेज देऊया. इथून हॉरिझॉन्टल मिरर इमेजेस देऊया आणि हा हात इथे ह्या बाजूला आणूया. ओके, आता दोन्ही हात जर तुम्हाला आतल्या बाजूला नको असतील, ते आपल्याला पाठच्या बाजूला दाखवायचे आहेत, तर आपण काय करायचं, ते दोन्ही हात सिलेक्ट करायचे शिफ्ट की प्रेस करून आणि अरेंजमध्ये जाऊन ऑर्डरमध्ये टू बॅक करायची किंवा शेप शिफ्ट आणि पेज डाऊन. झाले, हा झाला आपला टेडी बेअर तयार. आता आपण ह्याच्या बॉर्डर्स ज्या आहेत त्या काढून टाकूया. कुठच्या कुठच्या बॉर्डर्स काढून टाकूया? आपण हाताच्या बॉर्डर्स काढून टाकूया, सिलेक्ट करूया हात, पोटाच्या बॉर्डर्स काढून टाकूया, चेहऱ्याच्या. याला आयदर नो बॉर्डर करा किंवा त्याच रंगाच्या बॉर्डर दिल्यात तरी हरकत नाही. हात तुम्हाला जर टेडी बेअरचे थोडेसे आतल्या बाजूला हवे असतील किंवा त्याचं रोटेट करायचे असतील तर तुम्ही रोटेट करू शकता. आता टेडी बेअरचं गळ्यातलं रिबिन हवी असेल आपल्याला, तरी आपण टेच करूया. आपण ह्याला काय करूया, कॉपी पेस्ट करूया, इकडे आणूया आणि रिबिन तयार करूया. त्याची थोडीशी मोठी करूया, त्याची रुंदी कमी ठेवूया आणि त्याला कुठचा रंग देऊया, लाल रंग देऊया. त्याच्यानंतर इथे आतमध्ये एक आणखी एक रिबिन हवी असेल, छोटंसं बो, तर कंट्रोल सी कंट्रोल व्ही करून ह्यालाच कमी करा शिफ्टने आणि त्याला आपण येल्लो कलर देऊया. ओके, ही रिबिन तयार झाली. तुम्हाला किती मोठं छोटं बो हवा तसं करा. आता आपण इथे त्याला येल्लो बो देतो आहे, याला ग्रुप करा कंट्रोल जीने आणि नेऊन ठेवा त्याच्या गळ्याकडे. आपण ह्याचं डोकं थोडं जरा वरती करूया, वरच्या बाजूला घेऊया. त्याच्यासाठी आपण ह्याला सगळे हे डोळे वगैरे आपण सिलेक्ट करूया. कान पण त्याचे सिलेक्ट करूया, डोळे पण सिलेक्ट करूया आणि हे पण सिलेक्ट करूया. थोडं पण वरती नेऊया, गुड, एवढं बस झालं. त्याच्याचबरोबर हा बो पण आपण थोडंसं वरती नेऊया. हा झाला आपला टेडी बेअर तयार. हा टेडी बेअर तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.